आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे, डोळे फुटले की काय तुझं? ओ, मी मुद्दम धक्का नाही मारला. ए हिरो, मुद्दम नाही मारला मग काय आता मुद्दम मारणार आहेस का? ओ ओ भाऊ, चुकून झालं म्हणतोय ना. चूक झाली तर डोळे खाली करून बोलायचं, नाही तर डोळे काढून हातात देईन तुझ्या. हल्ले जरा बसूया. लक्ष्मी, तू सोबत आहेस ना, मग मला कसलीच काळजी नाही. बघ, आजवर आयुष्यात खूप काय काय झेललंय मी. विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. पण आता हे समजा एकटीनं सांभाळणं नको वाटत. बघ, मला माहितीये मॅडम, तुम्ही आतापर्यंत केलेला एकटीचा प्रवास खूप खडतर आहे. आणि आपल्या आयुष्यात आपली साथ देणार, आपले अश्रू पुसणार कोणीतरी असणं किती गरजेचं आहे हे मला माहिती. मी अनुभवते हे. खरंय, ज्याचे त्याचे अनुभव असत्यात. आणि तू तर लई काय काय भोगलंयस. मॅडम, आपण म्हणतो ना, जो चोच देतो तो दाण्याचीही सोय करून ठेवतो. त्याने ती सोय केलेली असते, फक्त तिथपर्यंत पोचणं गरजेचं. आमच्या डोक्यावरचं छत्र हरवलं आणि तुम्ही आम्हाला भेटलात. तुम्ही आमच्या डोक्यावर मायेचा हात ठेवलात. खरं सांगू, मामीच्या घरातून निघालो तेव्हा सुचतही नव्हतं कुठे जावं. तेव्हा तुम्ही आमच्या आयुष्यात आला, नवीन मार्ग दाखवला, इतका जीव लावला. आज मी जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळे. आणि या गोष्टीसाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन तुमची. लक्ष्मी अग, काय बी काय बोलतीस, असं काय मोठं केलं मी तुमच्यासाठी? तरी बी एक सांगू, देवी आईच्या दारात खोटं नाही बोलणार. तुम्ही दोघी जेव्हा पहिल्यांदा मला मंदिरात भेटलात ना, तेव्हाच मला वाटलं का तुम्हाला घरी न्यायला पाहिजे. माझी बी गरज होती ती. आपलीच माणसं असे लचके तोडत असताना कुणाचा तरी आधार गरजेचा होता. देवी आईनं आपल्या दोघींची बी गरज भागवली. बघ, अजून नशिबाशी झोंबी सुरूच आहे. लईच त्रास झाला तर हे असं देवळात यायचं. अयो, दोघी बी शांत आहेत, काय झालं असेल यांच्यात? सुंदर, आणलंस पूजेचं सामान? समद हा, हे काय, हार फुलं उदबत्ती आणि वटीचं सामान बी आणलंय. चला मग आज जाऊ, आधीच लई ये झालाय. नमस्कार गुरुजी. देवीची खणा नारायण ओटी भरायची आणि अभिषेक बी करायचा आहे.
आई काय वाढून ठेवलंय पुढं तेच कळना, पर आता खरंच काही इप्रीत बघायची ताकद राहिली नाही. पदर पसरते तुझ्या मोर, माझ्या सुंदरला सुखी ठेव, लई भोळा आहे, त्याच्यावर काय बी इग्न येऊ देऊ नग. आई मला माझ्या आयुष्याच माहिती नाही, पण खूप सोसलंय मॅडम, त्यांना आता कोणताही त्रास नको, झालंय खूप झालं, आता फक्त छोट्या मालकांचं आयुष्य मार्गी लागू दे हे एकच मागणे. झालं ते चांगलं म्हणायचं का वाईट ते मला माहित नाही, पर आता हात जोडून एकच मागणं आहे आई, अक्षरच माझी बायको व्हायला पाहिजे. मॅडमना वचन दिलंय मी, त्यांचा विश्वासघात होईल असं काहीही माझ्या हातून होणार नाही, आणि मला हा शब्द जपायचा आहे. काय खेळ सुरू आहेत काय कळत नाही. माझीच इच्छा होती का लक्ष्मीचं लगीन माझ्या सुंदर संग व्हावं, पर आता तिनंच वचन दिलंय काय बी झालं तरी ती सुंदर संग लगीन करणार नाही म्हणून. देवी आई यो कसला खेळ म्हणायचा. आई तरी बी माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू काहीतरी चमत्कार नक्की करशील. देवी आई मी सगळ्यांचं सगळं समजून घेतोय, पर मलाच कोण समजून घेईन. आईचं काहीतरी वेगळं चाललंय आणि अक्षराचं काहीतरी वेगळं चाललंय, दोघीसनी चांगली बुद्धी दे. या अक्षराच्या मनात तरी माझ्याबद्दल चांगले विचार येऊ दे. माझ्या मनात नेहमी एकच विचार आहे, छोट्या मालकांचं वसुंधरा मॅडमचं कधी काही वाईट होऊ नये, पण आज छोट्या मालकांच्या मनात संभ्रम आहे तो दूर कराई.